ठार झालं असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्र्यांची देखील पत्रकार परिषद मिली दुसऱ्या बाजूला सुरू होते. उगयात मुख्यमंत्री काय म्हणतात. ऐतिहासिक विजयानंतर ही पत्रकार परिषद होतीये. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो की आमच्या महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेनं अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा कौल दिलेला आहे आणि पुढचं सरकार हे पुन्हा महायुतीचं होणार याबद्दल आता कोणाच्याही मनामध्ये शंका राहिलेली नाही. आहे भूपेनजी आई त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने हा जो अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा कॉल दिला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो. त्यासोबत आमचे नेते आणि भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आमचे अध्यक्ष श्री अमितभाई शहा आणि आमचे कार्याध्यक्ष श्री जगतप्रकाशजी नड्डा यांचे देखील मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय चांगली वाटचाल या निवडणुकीची आम्ही सर्वांनी केली. मी त्याचसोबत आमचे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, शिवसेना असेल, शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे असतील, आमचे रामदासजी आठवले असतील किंवा विनायकराव मेटे असतील, सदाभाऊ खोत असतील, माधवराव जानकर असतील, अशा सगळ्या नेत्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो की अतिशय चांगलं सहकार्य महायुतीचं आम्हाला मिळालं आणि त्यामुळे एक चांगला विजय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आम्हाला मिळाला. खरं तर ही विजय साजरा करण्याची वेळ आहे, फार विश्लेषण करायची वेळ नाही आहे. तरी देखील मला असं वाटतं की एकूणच जर आपण याच्याकडे बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा जर आपण विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही 260 जागा लढलो होतो आणि आम्हाला 122 जागा मिळाल्या होत्या. यावेळी आम्ही 150 आणि आमचे मित्र 14 अशा जागा लढलो आणि आता जे कल आहेत त्यात 105 किंवा त्याच्या पुढे मागे आम्हाला जागा मिळतील. म्हणजे आपण जर विचार केला तर आमचा जो स्ट्राईक रेट आहे हा मागच्या निवडणुकीमध्ये 47% होता, तो यावेळेस 70% आमचा स्ट्राईक रेट आहे. म्हणजे जेवढ्या जागा आम्ही लढवल्या त्यापैकी 70% जागा या आमच्या निवडून आलेल्या आहेत. आपण जर मतांची टक्केवारी जरी बघितली तर मागच्या वेळेस 260 जागा लढवून आम्हाला एकूण मतांपैकी 28% मतं मिळाली होती. आता 150 आणि समजा 14 असे 164 जागा लढवून आम्हाला 26-26.5% मतं मिळालेली आहेत. म्हणजे आमच्या मतांमध्ये देखील भरघोस अशा प्रकारची वाढ ही या ठिकाणी झालेली आहे. एकूण ज्या जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये हे खरं आहे की 122 मागच्या वेळेस आम्ही होतो, आता त्याच्यापेक्षा कमी जागा आहेत, पण आम्ही जागा लढवले कमी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की साधारणपणे आपण जर महाराष्ट्राच्या इतिहासातले निवडून येणाऱ्या पक्षांचे स्ट्राईक रेट बघितले तर त्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट हा भाजप आणि सेनेचा, आमच्या महायुतीचा स्ट्राईक रेट हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एकूणच या संपूर्ण निवडणुकीमध्ये जनतेचं प्रचंड मोठं समर्थन हे आम्हाला मिळालं
आणि जवळजवळ सर्व भागांमध्ये महाराष्ट्राच्या आमची कामगिरी चांगली राहिली आहे. कुठे मागच्या वर्षापेक्षा काही जागा कमी अधिक झाले असतील पण तरी देखील सगळ्या भागात आमची कामगिरी ही निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय चांगली राहिली आहे. हे खरं आहे की दोन निकाल आमच्याकरता धक्कादायक आहेत. एक म्हणजे साताऱ्याचा जो काही लोकसभेचा निकाल आहे ज्या ठिकाणी छत्रपती उदयन महाराज हे आमचे उमेदवार होते आणि ते निवडून येऊ शकले नाहीत याचा आम्हाला धक्का आहे आणि परळीचा देखील आम्हाला त्या ठिकाणी धक्का आहे. कारण आमचं असं ठाम मत होतं की पंकजा मुंडे या निश्चितपणे निवडून येतील. काही निश्चितपणे आमचे काही मंत्री देखील पराभूत झाले आहेत त्याचं विश्लेषण आम्ही योग्य वेळी करू. पण एकूणच या ज्या काही जागांच्या संदर्भात थोडं मागेपुढे झालं आहे याचं प्रामुख्याने एक कारण हे देखील लक्षात येत आहे की मोठ्या प्रमाणात बंडखोरी ही दोन्ही पक्षांमध्ये झाली आणि त्या बंडखोरीचा फटका हा काही प्रमाणात आम्हाला पडला आहे हे आम्हाला मान्यच करावं लागेल. पण आत्ता जे काही इतर लोक निवडून आले आहेत आत्तापर्यंत त्यातल्या 15 लोकांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते आमच्या महायुतीसोबत येणार आहेत. उरलेल्यांपैकीही माझा अंदाज असा आहे की ते महायुतीसोबत येतील कारण अनेक लोक त्यातले हे आमचेच आहेत आणि या निवडणुकीत काही सेनेचे लोक जागा वाटपामुळे आमच्या विरुद्ध लढले, काही आमचे लोक सेनेच्या विरुद्ध लढले, काही आमच्याच विरुद्ध लढले, असे काही निवडून आलेले आहेत. त्यामुळे यातले साधारण आत्तापर्यंत जी काही माझी चर्चा झाली आहे त्यात 15 लोक हे आमच्यासोबत या ठिकाणी निश्चितपणे येतील असा माझा अंदाज आहे. हा आकडा वाढू देखील शकतो. एकूणच जर आपण बघितलं तर या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करत असताना विरोधी पक्षाला काही जागा निश्चित वाढवून मिळाल्या आहेत पण त्या काही इतक्या जास्त नाही आहेत की फार काही विरोधी पक्ष प्रबळ झाला आहे किंवा खूप त्यांना विजय मिळाला आहे अशा प्रकारची परिस्थिती मला कुठेही दिसून येत नाही. आणि निश्चित मला असं वाटतं की एक सक्षम विरोधी पक्ष असला तर लोकशाहीमध्ये त्याचा फायदाच होतो. त्यामुळे विरोधी पक्ष देखील सक्षमतेने काम करेल अशी माझी निश्चितपणे त्या ठिकाणी अपेक्षा आहे. या जनादेशाचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करतो, अत्यंत आनंदाने स्वीकार करतो आणि लोकांचे आभार मानून स्वीकार करतो. आज विधानसभा के चुनाव में अरे बाकी चांचे चैनल चालले पाहिजे की नाही फक्त मराठीच चालू आहे का? इंग्रजी मला येत नाही. मी इंग्रजी तेव्हाच बोलतो जेव्हा हिंदी आणि मराठी समजणारे नसतात आणि भारताच्या बाहेर गेल्यावर. विधानसभा के चुनाव में महाराष्ट्र में हमारी महायुति को जो एक यश मिला है और लोगों ने जो जीत हमको दी है उसके लिए मैं महाराष्ट्र की जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. एक बड़ा ही स्पष्ट मैंडेट महाराष्ट्र की जनता ने हमारे अलायंस को, हमारी महायुति को यहां पर दिया है और इसलिए महाराष्ट्र की जनता का मैं आभारी हूं. मैं साथ ही में आभार व्यक्त करना चाहता हूं हमारे नेता और भारत के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का, साथ ही में हमारे अध्यक्ष अमित भाई शाह जी का और हमारे कार्याध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डा जी का कि जिन्होंने इस पूरे चुनाव में हमारा मार्गदर्शन किया और हमारा हौसला भी बढ़ाया. मैं साथ में आभार व्यक्त करना चाहता हूं हमारे महायुति के जो नेता है, शिवसेना के नेता उद्धव ठाकरे जी का, हमारे आरपीआई के रामदास आठवले जी का, हमारे विनायक मेटे जी का, सदाभाऊ खोत जी का, महादेव जानकर जी का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि इन सभी ने
इस चुनाव में बहुत सहकार्य किया और उसके कारण एक बड़ा ही अच्छा मैंडेट हमको यहां पर मिला है। कुल मिलाकर अगर हम देखें तो भारतीय जनता पार्टी को 105 के करीब सीटें अभी दिखाई पड़ रही है, कुछ आगे पीछे होगी, और सबसे बड़े दल के रूप में महाराष्ट्र में फिर एक बार भारतीय जनता पार्टी चुनकर आई है। हमारे साथ में हमारे गठबंधन के लोग, शिवसेना, ये सारे हम सभी को अच्छी सीटें मिली है। ये बात सही है कि पिछले बार से कुछ सीटें हमको कम मिली है, लेकिन अगर हम देखें तो पिछले समय महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी 260 सीटें लड़ी थी और हमारी 122 सीटें आई थी। हमारी 105 सीटें आई है, इसका मतलब यह है कि पिछले समय हमारा स्ट्राइक रेट ये 47% था, 47%, अब हमारा स्ट्राइक रेट ये 70% है, 70% सीटों पर हमने विजय हासिल की है। पिछले चुनाव में महाराष्ट्र के जो कुल वोट है उन वोट में हमको 28% वोट मिले थे 260 सीटें लड़कर और हमको तकरीबन 26% वोट मिले हैं मात्र 150 सीटें लड़कर। तो मुझे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी को निश्चित रूप से पिछले बार से अधिक वोट भी मिला है, स्ट्राइक रेट भी मिला है, और सीटों में मैं ये मानता हूं कि कुछ सीटें हमारी कम हुई है क्योंकि हम कम सीटें लड़े हैं। कुल मिलाकर अगर हम देखें तो जनता ने बड़ा डिसाइसिव इस प्रकार का मैंडेट दिया है, जनता को हमसे अपेक्षाएं हैं, और मैं विश्वास के साथ कहता हूं कि इन अपेक्षाओं को आने वाले 5 वर्षों में हम निश्चित रूप से पूरा करेंगे। जहां तक हमारे अपोजिशन का सवाल है तो हमारी सीटें कुछ कम हुई है, लेकिन अपोजिशन की कोई बहुत ज्यादा सीटें बढ़ी है ऐसी परिस्थिति भी दिखाई नहीं पड़ती। मूल रूप से बड़े पैमाने पर जो हमारे यहां पर कुछ लोगों ने खिलाफत की थी, कुछ लोग ऑफिशियल कैंडिडेट के खिलाफ लड़े थे, कुछ शिवसेना से भी लड़े थे, कुछ बीजेपी से भी लड़े थे, कुछ उनके खिलाफ लड़े थे, कुछ हमारे खिलाफ लड़े थे, ऐसे बहुत लोगों ने विजय पाई है। मूल रूप से बड़े पैमाने पर जो हमारे यहाँ पर कुछ लोगों ने खिलाफत की थी, कुछ लोग ऑफिशियल कैंडिडेट के खिलाफ लड़े थे, कुछ शिवसेना से भी लड़े थे, कुछ बीजेपी से भी लड़े थे, कुछ उनके खिलाफ लड़े थे, कुछ हमारे खिलाफ लड़े थे, ऐसे बहुत लोगों ने विजय पाई है। और मुझे ऐसा लगता है कि ये जो चुनकर आए हुए हैं इनमें से अभी तक तकरीबन 15 लोगों ने मुझसे बातचीत की है, मेरी भी उनसे बातचीत हुई है, और ये 15 लोग हमारे अलायंस के साथ आएंगे। इसमें से कई लोग हमारे रेगुलर कार्यकर्ता ही हैं, लेकिन किन्हीं कारणों से हम उनको टिकट नहीं दे पाए या सीटें कहीं शिवसेना के पास गई, कहीं हमारे पास आई, तो ऐसे में ये लोग चुनकर आए हैं, ये सारे लोग हमारे साथ रहेंगे। तो मैं ऐसा मानता हूँ कि एक बड़ा डिसाइसिव इस प्रकार का हमारा मैंडेट होगा, एक महाराष्ट्र में अगले 5 साल के लिए मजबूत सरकार हम देंगे। वैसे महाराष्ट्र में ये कई दशकों के बाद हो रहा है कि 5 साल पूरी करके एक सरकार और एक मुख्यमंत्री वापस चुनकर आ रहा है, तो मुझे ऐसा लगता है कि ये भी एक बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का परिवर्तन महाराष्ट्र के मैंडेट में हमको दिखाई पड़ता है। मैं महाराष्ट्र की जनता का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, और फिर एक बार हम सभी की ओर से महाराष्ट्र की जनता के जनादेश को स्वीकृत करते हुए, उनका आभार व्यक्त करते हुए उनको आश्वस्त करना चाहता हूँ कि एक उनकी जो अपेक्षाएं हैं उन अपेक्षाओं पर हमारी सरकार खरी उतरेगी। उद्धवजींची पत्रकार परिषद मी नीट ऐकली आहे, आमचं जे ठरलेलं आहे त्यानुसारच आम्ही पुढे जाणार। जे ठरलं आहे ते तुम्हाला योग्य वेळी कळेल, आमचं जे ठरलं आहे ते तुम्हाला योग्य वेळी कळेल, जे ठरलं आहे
भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं जे ठरलेलं आहे त्यानुसारच पुढे जाऊ. मला असं वाटतं एक मिनटं हा प्रश्न या प्रश्नात यापेक्षा वेगळं उत्तर तुम्हाला मिळणार नाही आहे. तुम्ही किती फिरवून विचारलं तरी तेच उत्तर आहे. आमचं ठरलेलं आहे त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत ते योग्य वेळी तुम्हाला कळेल. यापेक्षा वेगळा प्रश्न असेल तर विचार. नाही असं आहे की आमच्याकरता हा देखील एक धक्का आहे. असं आहे ते येऊन गेले खरं आहे. आता आपल्याला वेगळ्या तऱ्हेने पाहता येईल की मुंबईमध्ये माननीय पंतप्रधान आले सगळ्या जागा आमच्या आल्या सेनेचे जवळजवळ सगळ्या जागा आल्या किंवा नाशिकला पंतप्रधान येऊन गेले तिथे सगळ्या जागा आल्या. मग तसं त्याला पाहता येत नाही. पण हे खरं आहे की आमच्याकरता देखील हा धक्का आहे की या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्याचं आम्ही निश्चितपणे विश्लेषण करू. असं आहे की त्यांनी पहिल्यांदा हे विश्लेषण केलं पाहिजे की त्यांनी तर सांगितलं होतं की ते निवडून येणार आहेत. त्यांनी तर सांगितलं होतं की ते पूर्ण स्वीप करतायत. अशी कुठली परिस्थिती नाही. आम्हाला जो पडलेला फटका आहे त्यांच्या जागा तर थोड्याशाच वाढलेल्या आहेत. आम्हाला जो पडलेला थोडासा फटका आहे तो बंडखोरांमुळे आहे. ते स्पष्ट दिसत आहे. ते निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे तो फटका दिसतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी फार आनंदित होण्याची काही आवश्यकता नाही आहे. अशी परिस्थिती कुठेही नाही आहे. सरकार आमचंच येत आहे आणि ते सरकारपासून फार दूर आहे. देखिए पहली बात तो यह है कि मैंने मराठी में बताया अभी हिंदी में भी बता देता हूँ यानी आपका एक सवाल खत्म हो जाएगा. शिवसेना का और हमारा जो तय हुआ है उसके अनुसार ही हम आगे जाने वाले हैं. जो तय हुआ है वो सही समय पर आपको पता चल जाएगा. आप उसकी चिंता मत कीजिए. हाँ हे खरं आहे की आमचे 6 मंत्री या ठिकाणी पराभूत झाले आहे. आता त्यांच्या पराभवाची मीमांसा करू ना. आज थोडं आम्ही जिंकलो आहे तर जिंकल्याचा आनंद घेऊन द्या. उद्यापासून पराभवाची मीमांसा करू. देखिए ये जो प्रश्न है इस प्रश्न का उत्तर मैं चुनाव से पहले दे चुका हूँ. और महाराष्ट्र के किसी के भी मन में शक क्या स्थिति अलग. कोई स्थिति अलग नहीं है. स्थिति बिल्कुल वही है. आप उसकी चिंता मत कीजिए. कोई स्थिति अलग नहीं है. जो मैंने पहले कहा है वो भी आज ही होने वाला है. महाराष्ट्र की सारी जनता जानती है. त्याचं उत्तर हे स्वतः उद्धवजींनी अतिशय स्पष्टपणे दिलं आहे. आपण उद्धवजींची प्रेस ऐकली की नाही माहीत नाही. मी ऐकली आहे. याचं कारण असं आहे मी उद्धवजींशी फोनवर बोललेलो आहे. मी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी माझं अभिनंदन केलं आहे. त्यानंतर आधी त्यांनी प्रेस करावी मग मी प्रेस करावी असं ठरलेलं आहे. त्यामुळे आधी त्यांनी प्रेस केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेसमध्ये ते काय काय बोलले आहेत हे सगळे मी ऐकलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणीही आम्ही त्यांना समर्थन देऊ हे त्यांना समर्थन देत काही होणार नाही आहे. महायुतीचंच सरकार येणार आहे. असं आहे की तुम्ही पहिल्या माझ्या प्रत्येक मुलाखतीत मी सांगितलं की आम्ही लोकल मुद्देही मांडतोय आणि राष्ट्रीय मुद्देही मांडतोय. 25 मिनटं लोकल मुद्दे 5 मिनटं राष्ट्रीय मुद्दे. लोकांना लोकल मुद्देही पाहिजे आहेत राष्ट्रीय मुद्दे पाहिजे आहेत. तुम्ही हायलाईट राष्ट्रीय मुद्दे जास्त केले
पण आम्ही दोन्ही मुद्दे मांडलेले आहेत आणि दोन्ही मुद्दे लोकांनी स्वीकारले आहेत. वो भी आपको पता चल जाएगा. देखिए अभी तो पूरे रिजल्ट रात तक आएंगे, उसके बाद हम बैठक कब करनी है ये तय करेंगे. दिवाली में तकलीफ नहीं चाहिए आपको? आपको आप तय कीजिए दिवाली में आपको ज्यादा काम करना है या कम काम करना है, उसके आधार पर तय करेंगे. असं आहे, मी हे या आधी स्पष्ट केलेलं आहे की माननीय पंतप्रधान माननीय अमित भाई आणि मी स्वतः दादा आमचं सगळ्यांचं पहिल्या दिवशीपासून मत होतं आपण युतीत लढायचं आहे आणि त्यामुळे तीच भूमिका आम्ही स्वीकारली आहे. त्याच्यामुळे त्यापेक्षा वेगळं झालं असतं, जर असं झालं असतं तर असं झालं असतं याला काही अर्थ नसतो. देखिए मैंने पहले भी बताया कि ये जरूर है कि एनसीपी की कुछ सीटें बढ़ी है, लेकिन 5 साल एक सरकार चलने के बाद नॉर्मली अपोजिशन को जिस प्रकार से इनकमबेंसी का फायदा मिलकर सीटें बढ़ती है, ऐसी सीटें उनकी नहीं बढ़ी है और इसलिए मैं नहीं मानता कि उसका कोई बहुत फायदा या नुकसान हुआ है. मैंने पहले भी कह दिया कि ये बात सही है कि हमारी कुछ सीटें कम हुई है. इसका कारण भी है कि हमारे यहाँ पर हम रिबेलियन को कंट्रोल नहीं कर पाए या लोगों की अपेक्षाएं कुछ ज़्यादा थी और इसलिए ज्यादा रिबेल खड़े हो गए, उसका कुछ ना कुछ हमको खामियाजा भुगतना पड़ा. पहली रांग बंद. तुम्ही विधानसभा सारखं वागताय, फक्त पहिल्या रांगेतले लोक बोलता. चला मागच्या बाका. माझ्या मनात कुठली शंका नाही. आता असं आहे की कुठली सीट का आली, कुठली सीट का पडली याच्या संदर्भात भरपूर कारणमीमांसा करायला आपल्याला वेळ आहे. आता आज सगळे निकाल झाल्यानंतर 2 दिवस तुम्हाला कारणमीमांसाच करायची. हम बार्गेन करने वाले लोग नहीं है. बीजेपी शिवसेना ये हिंदुत्व के मुद्दे पर एक आई हुई हम पार्टियां हैं. हम बार्गेन नहीं करते. ये जरूर होता है कि दोनों पार्टियों की कुछ अपेक्षा होती है, साथ में मिलकर हम उसको तय करते हैं. आप लोगों को पहले लगता था लोकसभा में हमारा अलायंस नहीं होगा, फिर आपको लगता था विधानसभा में हमारा अलायंस नहीं होगा. हम सब ठीक करते हैं, आप चिंता मत करें. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद, सगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. आमचे जे मंत्री पराभूत झाले ते का पराभूत झाले या संदर्भातली कारणमीमांसा नक्की आम्ही करू, विचार आम्ही नक्की करू. परळीतला आमचा जो पराभव आहे तो धक्कादायक आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा जो निकाल आहे तोही आमच्यासाठी धक्कादायक आहे असं फडणवीस म्हणाले. सुवर्णा, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना की महायुतीचंच सरकार येईल याच्याबद्दल कुठलीही शंका माझ्या मनात नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे शिवसेना भाजप महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल याचा पुनरुच्चार जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी आत्ता केलेला आहे. त्यामुळे आत्ताची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपण आत्ता आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. भाजपला
भाजपला 104 जागा, शिवसेनेला 57 जागा, काँग्रेस 49 जागा, तर मनसे 1 जागा आणि वंचितला 2 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस 53 जागा अशी आपण आघाडी बघतो आहोत निकाल